ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांच्यावर सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोपीनाथ गडावरती कराड आणि त्यांचे काही कार्यकर्ते दर्शनासाठी गेले होते, मात्र त्यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही असा आरोप करण्यात आलाय. गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गोविंद, कराड नेमके भगवान गडावर का गेले होते? भगवान गडावर नाही प्रज्ञा, कराड हे गोपीनाथ गडावरती गेले होते, जे गोपीनाथ गड परळीच्या बाजूला आहे, आणि गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी ते गेले होते. आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी राज्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आणि त्यामध्ये भाजपकडून रमेश कराड यांना आमदार मिळाली. आणि त्यानंतर त्यांनी खरं तर यापूर्वीच सोशल मीडियावर असे मेसेज व्हायरल होत होते की यापूर्वी देखील त्यांचं लवकर यायचं ठरलं होतं, गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडेंचं दर्शन घेऊन ते आपल्या कामाची सुरुवात करणार होते. आणि त्यासाठी ते आले होते. ज्यावेळी ते गोपीनाथ गडावरती पोहोचले त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते तिथे होते, अगदी भाजपच्या महिला जिल्हा आघाडीच्या डॉक्टर शालिनी कराड ह्याही सोबत होत्या त्यांच्या, आणि ही सगळी मंडळी एकत्रित आली आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. कारण आपण बघतोय की जवळपास 20-25 लोक दिसत आहेत जे आले, दर्शन घेतलं आणि पुढे निघून गेले. मात्र पोलीस प्रशासनाने या संदर्भामध्ये सोमोटो कारवाई केली आहे आणि रमेश कराड यांच्यासह इतर 22 लोकांवरती सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. खरे गोविंद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.